नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करतोय. आपला हा क्रॅश कोर्स आहे आणि या क्रॅश कोर्समध्ये आपण जी माहिती घेतोय ती महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात समजून घेतोय. या क्रॅश कोर्समध्ये आपण दोन पार्ट कव्हर करणार आहोत, एक म्हणजे मृदा आणि दुसरा म्हणजे पिके. तर यासाठी पार्ट वन जो असेल तो मृदा आपण कव्हर करूया आणि दुसऱ्या पार्टमध्ये महाराष्ट्रातील पिकांच्या संदर्भात माहिती आपण घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याच्यासाठी जे आहे आपला जो क्रॅश कोर्स आहे या क्रॅश कोर्ससाठी तुम्हाला डेली आपण तुमच्यासाठी भूगोल वगैरे सर्व विषय कव्हर करतोय. तर हा शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू करूया आपण. तुम्ही मला अन अकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, त्यासाठी तुम्ही अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि इथे अन अकॅडमीवरती ॲज अ लक्ष MPSC या नावाने तुम्ही मला सर्च केलास, माझ्या माध्यमातून अपलोड झालेले सर्व व्हिडिओ बघू शकता. तर आपण कंटिन्यू करूया. हा जो टॉपिकल भाग जो आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे आता महाराष्ट्रातील कृषी. कृषी जी आहे किंवा शेतकरी जी आहे, शेती जी आहे ही मुख्यत्वे दोन तीन भागांवरती अवलंबून राहणार आहे. एक तर कृषी जी आहे, पहिले एक कुठले फॅक्टर्स ते पण अफेक्ट करतात ते सुद्धा बघूया. आणि ज्यावेळी आपण अभ्यास करतो महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, तर मी नेहमी सांगतो तुम्ही नकाशा जो आहे हा समोर ठेवा. ही स्लाईड सुद्धा तुम्ही समोर ठेवू शकता, ही स्लाईड एक स्क्रीनशॉट काढून याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही याच्यावरती या नकाशाच्या माध्यमातून सगळं चांगल्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करू शकता. ज्यावेळी आपण कृषीचा विचार करतो तर कृषीमध्ये काही भाग महत्त्वाचे आहेत. एक तर हवामान. हवामान कसं आहे तर हवामानाबद्दल महाराष्ट्राच्या हवामानाची माहिती आपण जे आपलं पुढील लेक्चर असेल त्यामध्ये घेऊया. दुसरा म्हणजे उपलब्धता असलेली मृदेची उपलब्धता, मृदा कशा प्रकारची आहे यावरती अवलंबून राहील. आणि पाण्याची अवेलेबिलिटी, पाण्याची उपलब्धता या सर्व बाबींवरती कृषी ही अवलंबून आहे. महाराष्ट्राचे एकूण जर आपण बघितलंय तर 9 कृषी विभाग पडतात, तर ते डीपमध्ये कसे आहे, कृषी विभाग कसे आहे ते आपण नंतर बघूया. या भागामध्ये आपण समजून घेऊया, पहिले आपण समजून घेऊया विविध पिकांनुसार महाराष्ट्राचं कृषी कसं काम करतं. तर आपल्याला पहिले बघायचं आहे की महाराष्ट्रामध्ये धान्य कुठल्या प्रकारची घेतली जातात. धान्यांचा जो भाग आहे तो आपण महाराष्ट्राच्या कृषीमधला समजून घेऊया. पहिलं जे आहे तांदूळ, एक मुख्य पीक आहे, महत्त्वाचं पीक आहे महाराष्ट्रामध्ये घेतलं जाणारं तांदळाचं पीक जे आहे खूप महत्त्वाचं पीक आहे. यासाठी हवामान कसं लागतं हे जे आपण बघतोय. तांदूळ रोजच्या आपल्या जेवणामध्ये असलेला भात ज्याला आपण म्हणतो त्याला भात असं सुद्धा म्हटलं जातं. तांदूळ जे आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे तांदूळ. तर हे कशा प्रकारे, यासाठी हवामान कसं लागेल, तांदूळ पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान लागतं. उष्ण व दमट हवामान लागेल आणि मुख्यत्वे खरीप हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक आहे. आपण आता डिस्कस केलं तर खरीप हंगाम म्हणजे काय, कुठल्या वेळी घेतलं जातात पीक, खरीप हंगाम म्हणजे तुम्ही ऑनलाईन असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा खरीप हंगाम म्हणजे कुठल्या वेळी घेतलं जातं, कुठल्या महिन्यांमध्ये घेतलं जाणारं पीक आहे. तर हे जे खरीप हंगाम म्हणजे पावसाळ्यामध्ये घेतलं जाणारं पीक आहे, पावसाळ्याचा जो भाग आहे या पावसाळ्यामध्ये घेतलं जाणारं पीक आहे. आणि यासाठी जी जमीन लागते किंवा मृदा लागते, तर मृदा नेमकी कशी लागते तर जांभा खडकापासून तयार झालेली चिकण मातीची. पावसाळ्यामध्येच, पावसाळ्यामधलं हे जे पीक आहे, जे खरीप पिकं म्हणजे नेमकं पावसाळ्यामधलं घेतलं जाणारं पीक आहे आणि याला चिकण माती. आता तुम्ही इथे बघत असाल, फोटो जर तुम्ही बघत असाल तर एकदम पाणी पाणी इथे दिसतंय, बिलकुल पाणी एकदम लागतं. इथे सुद्धा जर फोटोमध्ये बघत असाल तर पाण्याचं भरपूर प्रमाण हे तांदळाला लागतं आणि याची माती जी लागते चिकण माती म्हणजे पाणी धरून ठेवणारी, पाणी आतमध्ये मुरायला नको, पाणी धरून ठेवलं पाहिजे जमिनीने. आणि ही जांभा खडकापासून तयार झालेली मृदा यासाठी अतिशय उत्तम आहे. मग ही कुठे कुठे आहे तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये, तसंच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकणाचे जिल्हे या क्षेत्रामध्ये याच्यामध्ये उत्पादन जे आहे तांदळाचं उत्पादन जास्त प्रमाणात होतं. भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था जी आहे ती तलावांमुळे, यांना तलावाचा जिल्हा असं सुद्धा म्हटलं जातं. खूप जास्त प्रमाणात तलाव आहेत भंडाऱ्यामध्ये म्हणून त्यांना तलावाचा जिल्हा असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात जर बघितलं तांदळाचं उत्पादन तर फार कमी आहे, म्हणजे तांदळाच्या क्षेत्राचं उत्पादन फक्त भारताच्या जो एक कंपॅरिझन केलं तर केवळ 2.3% वाटा महाराष्ट्राचा आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात होतं पण तरी फक्त एकूण उत्पन्नाच्या 2.3% उत्पन्न हे तांदळाचं महाराष्ट्रामध्ये होतं. त्यानंतरचं दुसरं पीक आहे जे जर आपण भाग बघितले तर कुठे कुठे होतं, कोकणामध्ये होतं. या मावळचा हा जो पार्ट आहे हा मावळचा पार्ट सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे भाग या भागामध्ये भाताचं पीक होतं. तसंच गोंदिया, गडचिरोली इथे बघा हे चित्र काढलंय, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, भंडारा हे जे वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे आहेत या भागामध्ये होतं. सिंधुदुर्ग जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, या भागामध्ये तांदुळाचं पीक हे घेतलं जातं. त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे गहू.
आपण जी पोळी खातो, चपाती ज्याला आपण म्हणतो, तर ही चपाती जी आहे ही गव्हापासून बनते आणि एक गव्हाचं उत्पादन भरपूर जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. तर हे जे हवामान यासाठी उबदार आणि कोरडी हवा लागते. हे जे गहू पीक आहे हे तुम्ही सांगू शकाल का, गहू जे पीक आहे हे खरीप आहे की रबी आहे? गव्हाचं पीक जे घेतलं जातं हे खरीप आहे की रबी आहे? आता तुम्हाला माहित असेल गव्हाचं पीक आता पेरलेलं आहे, गहू जवळपास निघणं चालू झालं असेल, हुरडा पण गव्हाचा हुरडा पण खाल्ला जातो, तर हे कुठलं आहे, खरीप आहे की रबी आहे? गव्हाचं पीक तुम्ही सांगू शकता? यासाठी जमीन जी लागते ती लागते चिकणमातीयुक्त, याच्यामध्ये चिकणमातीयुक्त लागते पण पाण्याचा निचरा होणारी. व्हेरी गुड. हे जे आहे हे रबी पीक आहे, रबीचं पीक जे आहे हे घेतलं जातं, रबी पीक म्हणतात गहू जे आहे. हिवाळ्यामध्ये होणारं चांगली थंडी असेल तर पीक चांगलं येतं. आता सध्या तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये भरपूर थंडीही पडलेली आहे. काल तर तापमान अतिशय कमी होतं, 5 अंश सेल्सिअसच्या जवळपास तापमान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं. बरेच वर्षांचे रेकॉर्ड आता तुटलेले आहेत. तर हे असं जर हवामान असेल, उबदार आणि कोरडी हवा असेल, तर हे पीक जे आहे गव्हाचं पीक चांगलं आहे. यात आपण बघतो या गव्हाच्या ओंब्या. चला एक जनरल प्रश्न सुद्धा आपण घेऊया. भारतातील गव्हाचं कोठार कोणाला म्हटलं जातं, कोणत्या राज्याला म्हटलं जातं गव्हाचं कोठार? गव्हाचं कोठार हे कुठल्या राज्याला म्हटलं जातं? भारतामध्ये गव्हाचं पीक सर्वात जास्त कुठे होतं? तर हे जे होतं हे पंजाब आणि हरियाणा. व्हेरी गुड. पंजाब आणि हरियाणा ही जे राज्य आहेत, या पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये गव्हाचं पीक हे जास्त प्रमाणात होतं. पंजाब गव्हाचं कोठार म्हटलं जातं. जगामध्ये जर आपण विचार केला तर मेक्सिको, मेक्सिकोमध्ये चांगल्या जास्त प्रमाणात गहू होतो. जे प्रेयरी गवताळ जे प्रदेश आहेत, या गवताळ प्रदेशांमध्ये गव्हाचं पीक चांगल्या प्रकारे होतं. चला तर आता बघूया चिकण मातीयुक्त जमीन यासाठी लागते. महाराष्ट्रातील जर प्रदेश बघितला तर अहमदनगर, नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर हे जिल्हे, काही महत्त्वाचे जिल्हे मी इथे नमूद केलेले आहे. अहमदनगर, नाशिक, पुणे, नागपूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पीक होतं. जर आपण इथे नकाशा दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघू ना, तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे समजून येईल. नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर, नागपूर, विदर्भाचा हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ हे जे आहे या भागामध्ये सुद्धा गव्हाचं पीक हे आता घेतल्या जातं. तर मुख्य जे जिल्हे आहेत ते म्हणजे पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये गव्हाचं पीक हे घेतल्या जातं. तुम्ही सुद्धा अभ्यास करताना मी ॲज अ नेहमी सांगतो की अशा प्रकारचा नकाशा जो आहे हा तुमच्या समोर ठेवा. नकाशा तुमच्या समोर असेल तर एकदम डोक्यामध्ये पक्क बसून जाणार. तुम्ही 1-2 वेळा हा व्हिडिओ रिवाईज करा, म्हणजे आज बघा, आता बघा, रेकॉर्डिंग तुमच्याकडे अवेलेबल होईल तुम्ही ते रेकॉर्डिंग बघा, नंतर सुद्धा एक रिव्हिजन मधून फास्ट मध्ये तुम्ही करू शकता. थोडासा स्पीड अप करून तुमची रिव्हिजन जी आहे ती फास्ट मध्ये, कमीत कमी 2 ते 3 वेळा तुम्ही जर हा पार्ट बघितला तर तुम्ही प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर जे आहे ते परीक्षेमध्ये लिहू शकणार. म्हणून मी ही नेहमी ऑडिओ व्हिज्युअल टेक्निक वापरतो, ज्याच्या माध्यमातून मुलांना समजणं हे सोपं होतं. चला तिसरं महत्त्वाचं पीक ते म्हणजे ज्वारी. यालाच आपण भरड धान्य असं सुद्धा म्हणतो, भरड धान्याचा एक प्रकार आहे. आणि ज्वारी जी आहे कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा उत्तम पीक येतं, कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा याचं उत्तम पीक येतं. यासाठी माती जी लागते ती काळी लागते आणि चिकण माती जशी गव्हाची जमीन असते त्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं ज्वारीचं पीक हे येतं. आता ही ज्वारी जी आहे ही दोन्ही प्रकारे घेतली जाते, खरीप मध्ये पण घेतली जाते आणि रब्बी मध्ये सुद्धा घेतली जाते. महाराष्ट्रातील काही भागामध्ये ही खरीप घेतली जाते, जसं लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा हे जे भाग आहेत या भागामध्ये ही खरीपामध्ये घेतली जाते. तर मराठवाड्याचा जो भाग आहे, मराठवाडा आणि सोलापूर, अहमदनगर हे जे जिल्हे आहेत, इथे रबीमध्ये सुद्धा ही घेतली जाते, रबीमध्ये सुद्धा ज्वारी घेतली जाते. इकडे औरंगाबाद, बीड इकडची तर ज्वारी प्रसिद्धच आहे, आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारची ज्वारी इथे मिळते, ही अतिशय प्रसिद्ध आहे. तर खरीप आणि रबी या दोन्ही हंगामामध्ये ज्वारी घेतली जाते. आता या ज्वारीचा उपयोग भरपूर जास्त आहे, म्हणजे याच्यापासून जी बनते ती भाकरी आपण खातो, भाकरी. नंतर हे जे उरलेला जो भाग आहे चौथा, हा उरलेला जो भाग आहे याचा, झाडाचा जो भाग आहे किंवा जे ज्वारीचे जे आहेत, ज्वारीच्या नंतरचा हा भाग जो आहे हा उत्तम खाद्य आहे. कोणासाठी उत्तम खाद्य आहे? जनावरांसाठी, दुधाळ जनावरांसाठी तर हे अतिशय उत्तम खाद्य आहे. उत्पादन जे आहे याचं 2012-13 मध्ये घेतलं जातं आणि याचं जे उत्पादन जे आहे 21.73 लाख टन उत्पादन याचं 2012-13 मध्ये झालं. त्यामुळे ज्वारी जी आहे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ज्वारीचं जर आपण बघितलं कुठल्या भागामध्ये होते, ब्लू कलरमध्ये दिलेलं आहे, खरीपमध्ये दिलं आहे पुणे, सोलापूर या भागामध्ये, बीड, औरंगाबाद. तर हे जे रेड कलरमध्ये मार्क केलेलं आहे जळगाव, बुलढाणा, नांदेड, लातूर इथे जी केलेली आहे ही ज्वारी जी आहे ही रब्बी हंगामामधली ज्वारी आहे. तर सॉरी, ही जी आहे ही
खरीप हंगामामध्ये घेतलेली जाणारी ही ज्वारी आहे. तर इथे जसं आपण बघितलं, सोलापूर, अहमदनगर, पुणे, बीड, औरंगाबाद या भागामध्ये रब्बीमध्ये, तर लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा या भागामध्ये खरीपामध्ये घेतली जाते. त्यानंतरचे जे पीक आहेत ते म्हणजे कडधान्य, किंवा याला पल्सेस असं म्हटलं जातं. पल्स, डाळ, ज्यापासून जे द्विदल धान्य असतात ज्याच्यापासून डाळी तयार केल्या जातात त्यांना कडधान्य असं म्हटलं जातं. जसं आपण हा हरभरा बघतोय, मूग, उडीद, तूर यांना काय म्हटलं जातं, पल्सेस असं म्हटलं जातं. तर याच्यामधील सर्वात महत्त्वाचं जे पीक आहे ते म्हणजे तूर. आधी ते तुम्हाला एक समजण्यासाठी मी दाखवलेलं आहे काय आहे. पहिले तुरीच्या शेंगा आहेत, आता सध्या जो सीझन चालू आहे त्यामधून तुरीचे दाणे निघतील. या दाण्यांपासून नंतर हे द्विदल धान्य असल्यामुळे याच्यामधून काय होईल, नंतर डाळ तयार केली जाईल. मागील वर्षी तर डाळीने भरपूर रडवलं, डाळीचा भाव जो आहे तो भरपूर वाढला होता, 100 रुपये किलोग्रामपेक्षा पर के जीपेक्षा सुद्धा जास्त झालं होतं, कारण उत्पादनही कमी झालं होतं. मग नेमकं तुरीसाठी काय लागतं, तूर किंवा इतर जे कडधान्य आहे यासाठी काय लागतं, तर हे जे आहे एक मिश्र पीक आहे, म्हणजे इतर पिकांसोबत सुद्धा याला घेतलं जातं. जसं विदर्भामध्ये जर बघितलं तर कापूस जो आहे कापूसासोबत हे पीक घेतलं जातं. म्हणजे जर 2-3-4 सरी या ज्या कापसाच्या असतील तर एक सरी जी आहे ही याची लावली जाते, तुरीची लावली जाते. म्हणजे 2-3 सरी या ज्या कापसाच्या आहे त्यानंतर एक सरी जी आहे ती लावली जाते तुरीची, म्हणजे याला मिश्र पीक असं म्हटलं जातं. याची जी जमीन जी आहे ही यासाठी मध्यम ते भारी जमीन लागते. मुख्य जे उत्पादन क्षेत्र आहे ते म्हणजे यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती, अकोला आणि परभणी या क्षेत्रामध्ये. म्हणजे जो विदर्भाचा भाग आहे आणि मराठवाड्याचा जो भाग आहे या भागामध्ये तुरीचं उत्पादन हे जास्त प्रमाणात होतं. मुख्यत्वे जे आहे उस्मानाबाद, परभणी, अकोला या भागामध्ये जास्त प्रमाणात, तर अमरावती आणि यवतमाळमध्ये सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात याचं पेरणीचं जे क्षेत्र आहे ते आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे हरभरा. हरभरा म्हणजे हा हिरवा असतो, आता सध्या निघालेला आहे हरभरा, तुम्ही बघत असाल हरभरा निघालेला आहे. याच्यापासून जो निर्माण होतो हा चणा, याला आपण म्हणतो जेव्हा वाळतो त्याला चणा असा म्हणतो. आणि नंतर याच्यापासून चण्याची डाळ तयार होते, ही जी आहे चण्याची डाळ. आणि या चण्याच्या डाळीचं जे पीठ राहतं त्याला आपण बेसन असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात जे आहे चण्याचा उपयोग हा केला जातो. तर हे जे आहे रबी हंगामातील महत्त्वाचं कडधान्य आहे हरभरा, एक महत्त्वाचं कडधान्य. याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे देशी आणि काबुली. देशी आणि काबुली प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील. तर याच्यामध्ये ज्या सुधारित जाती आहेत त्या क्षेत्रा मध्यम भारी आणि गाळाची जमीन याच्यासाठी लागते, मध्यम भारी आणि गाळाची जमीन लागते. सोबत याच्यामध्ये काही सुधारित जाती आहे क्षेत्रानुसार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, परभणी आणि अहमदनगर या भागामध्ये जे हरभऱ्याचं जे प्रमाण आहे ते पीक जे आहे ते घेतलं जातं. जसं आपण नकाशामध्ये जर बघितलं तर नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नाशिक झालं, जळगाव, औरंगाबाद, परभणी या भागामध्ये हरभरा जो आहे हा घेतला जातो. इतर कडधान्यामध्ये जर आपण विचार केला तर मूग, उडीद हे जे आहेत हे महत्त्वाचे कडधान्य आहे. मुगाच्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर भारताचा प्रथम क्रमांक आहे. जे हिरव्या रंगात आपण बघतोय मूग, किंवा तुम्ही स्नॅक्समध्ये मूग डाळ जी आहे ती खाल्ली असेल, अतिशय आवडतं स्नॅक्स असतं मुलांचं हे मूग डाळ म्हणून, तर हे मूग डाळ आहे किंवा कडधान्य याची उसळ सुद्धा तुम्ही खाल्ली असेल, तर मूग एक अतिशय महत्त्वाचं कडधान्य आहे. प्रथिनांचं प्रमाण जे आहे कडधान्यामध्ये, प्रथिनेही जास्त प्रमाणात असतात, प्रोटीन्स. कडधान्यांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तो म्हणजे प्रोटीन्स. तर मुगाच्या क्षेत्रामध्ये भारताचा जो आहे पहिला क्रमांक आहे. लागवड प्रामुख्याने खान्देश आणि विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये घेतली जातात. यासाठी काही सुधारित जाती आहे ज्याला TAG7, फुले मुग 2, S8 या महत्त्वाच्या जाती आहे. आणि मुख्यत्वे याचं लागवड क्षेत्र खान्देश. खान्देश म्हणजे कुठला भाग, हा जो भाग आपण बघतो याला खान्देश भाग असं म्हटलं जातं. विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये मुगाचं उत्पादन हे घेतलं जातं. उडीद काळ्या रंगाचा जो आहे, तुम्हाला माहिती असेल इडली जी बनते तर या इडलीमध्ये तांदूळ प्लस उडीद हा वापरला जातो. आणि याचं जे आहे खरीप हंगामामधलं हे अल्प मुदतीचं पीक आहे, सर्वात लवकर येणारं पीक आहे उडीदाचं. म्हणजे ज्यावेळी पावसाळा चालू होतो तेव्हा त्याची पेरणी केल्या जाते आणि जवळपास 60 ते 70 दिवसामध्ये येणारं हे पीक आहे. याचं मुख्य लागवड क्षेत्र जे आहे हे जळगाव, उस्मानाबाद, औरंगाबाद, अकोला आणि धुळे जिल्ह्यामध्ये. मुख्य लागवड क्षेत्र जळगाव, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि धुळे या जिल्ह्यामध्ये याचं क्षेत्र जे आहे ते जास्त आहे. जसं नकाशा तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, जळगाव, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, अकोला ह्या भागामध्ये जे आहे इथे इथे जे आहे प्रमाण होतं. त्यानंतर मटकी.
हे जे आहे सर्वत्रच पिकवलं जाणारं कडधान्य आहे. मटकी सगळ्यांना माहिती आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये जी मटकी जी आहे ही वापरल्या जाते. तर प्रामुख्याने याची लागवड जी होते ती सांगली, सातारा, सोलापूर, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये. सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये. एकूण कडधान्याच्या क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर अकोला, परभणी, जळगाव, बुलढाणा आणि यवतमाळ हे जिल्हे टॉपला आहेत. एकूण कडधान्य सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य बघितले तर याच्यामध्ये अकोला, परभणी, जळगाव, बुलढाणा आणि यवतमाळ या क्षेत्रांचा वरचा क्रमांक आपल्याला दिसून येईल. त्यानंतरचं जे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक आहे ते म्हणजे तेलबिया, ऑइल सीड्स ज्याला म्हटलं जातं. ऑइल सीड्स म्हणजे ज्यातून तेल निघतं, खाण्याचं तेल जे आहे किंवा वापरण्याचं जे तेल आहे, तेल ज्या बियांमधून निघतं त्यांना तेलबिया असं म्हटलं जातं. तर कुठल्या कुठल्या मेनली तेलबिया आहेत ज्यापासून तेल काढलं जातं? एक तर भुईमूग, याच्या भुईमुगाच्या शेंगा या आपण बघतो, याच्यातून भुईमूग होतो. सोयाबीन, करडई, इतर ज्या सूर्यफूल, जवस, तीळ, मोहरी, हे जे आहे मोहरी, हा जो आहे तीळ आपण बघतो आहे, हे जे आहे जवस, हा जो आहे सूर्यफूल, हां, हे जे आहे सोयाबीनचं आजकाल जास्त उत्पादन घेतलं जातं. सोयाबीन, करडई, करडईचं उत्पादन जरा कमी झालेलं आहे, सोयाबीनचं जे आहे उत्पादन वाढलेलं आहे. तर हे जे ज्यापासून तेल निघतं त्याला आपण काय म्हणतो? तेलबिया असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला कुठले कुठले टॉपचे जिल्हे आहे आपण समजून घेऊया. भुईमूग, भुईमूग जे आहे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात होतं. सोयाबीन लातूर जिल्ह्यामध्ये, हा जो लातूर जिल्हा आहे इथे सोयाबीनचं प्रमाण उत्पादन जास्त प्रमाणात होतं. करडई जी आहे ती हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर इतर जे आहे, इतर जे सूर्यफूल, जवस, तीळ हे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर मुख्य जे महत्त्वाचे जे पीक भुईमूग, सोयाबीन आणि करडई या जिल्ह्यांमध्ये याचे पीक हे घेतलं जातं. तर याच्यातून तेल निघतं. तेल काढल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो त्याचा सुद्धा उपयोग होतो, तो म्हणजे जनावरांची पेंड म्हणून. त्यामुळे तेलबिया जे आहे एक अतिशय महत्त्वाचं पीक आहे. तेलबियांचा जर विचार केला तर भारतामध्ये तुम्ही सांगू शकाल का की कुठल्या राज्यामध्ये तेलबियांचं उत्पादन सर्वात जास्त होतं? तेलबियांचं उत्पादन घेणारं सर्वात मोठं राज्य भारतातलं कुठलं आहे? सर्वात जास्त उत्पादन कुठल्या राज्यामध्ये होतं? तर तेलबियांचं सर्वात जास्त उत्पादन जे होतं ते म्हणजे गुजरात. गुजरात राज्यामध्ये तेलबियांचं उत्पादन सर्वात जास्त प्रमाण आहे. त्यानंतर नगदी पिकं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. इंग्रजांच्या काळापासून हे जे नगदी पिके घेण्याचं प्रमाण आहे वाढलं. इंग्रजांनी काय केलं, त्यांच्या फायद्याचा व्यापार बघितला. अन्नधान्याचा जो पुरवठा आहे किंवा अन्नधान्य तयार करायचा या बाबी वेगळ्या राहिल्या, कमी केलं. पण नगदी पिकं जे त्यांच्या औद्योगिक क्षेत्रासाठी, औद्योग धंद्याची जी प्रगती झाली तर यासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्यासाठी लागणारे जे पिकं आहेत त्यांना नगदी पिकं असं म्हटलं जातं. यामध्ये येतो ऊस, कापूस, त्यानंतर ताग, तंबाखू, ही सगळी जी आहेत ही यांना नगदी पिकं असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये ऊस हे अतिशय एक महत्त्वाचं नगदी पीक आहे. कारण साखरेच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र एक अग्रेसर असं राज्य आहे. सर्वात जास्त ऊस लागवडीचं क्षेत्र भारतामध्ये जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. सर्वात जास्त साखर निर्माण करणारं राज्य सुद्धा उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्र सुद्धा वरच्याच क्रमांकावरती येतं. आणि ऊसाची जी मुख्य लागवड आहे ही सोलापूर, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये होते. जरी हा भाग, आता एक बघा, हा जो भाग आहे जरी अवर्षणग्रस्त असला किंवा पाण्याची कमतरता जरी असली तरी सुद्धा या भागामध्ये सिंचनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. सिंचन म्हणजे इथे कालवे, नद्यांच्यावरती धरणं, हा भाग बऱ्याच जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे इथे ऊसाचं पीक हे घेतलं जातं. आणि याच भागामध्ये जे आहे आपल्याला इथे ऊस कारखाने, सहकारी आणि प्रायव्हेट तत्वावरती ऊस कारखाने आपल्याला दिसून येतील. साखर कारखाने, ऊस कारखाने म्हटल्यापेक्षा त्याला साखर कारखाने आपण असं म्हणू शकतो. साखर कारखाने या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात हे दिसून येतात. तर हे ऊसाचं पीक जे आहे हा जो डार्क लाइनिंग केलेला या भागामध्ये सर्वात जास्त होता. आणि हे जे डॉटेड डॉटेड आहेत इथे सुद्धा थोड्याफार प्रमाणात ऊसाची लागवड ही केली जाते. ऊस असं पीक आहे की ज्याला पाण्याची गरज ही खूप जास्त असते, जास्त प्रमाणात पाणी लागतं. त्यामुळे जिथे सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे त्या ठिकाणी हे पीक घेतलं जातं. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. याचा उपयोग काय होतो? तर याच्यापासून साखर, गूळ तयार केले जाते, खाण्याचे पदार्थ, साखर आणि गूळ. आणि दुसरं म्हणजे जी मळी शिल्लक राहते त्याच्यापासून त्याचं ॲनरोबिक रेस्पिरेशन करून इथेनॉल, इथिल अल्कोहोल ज्याला आपण म्हणतो, तर हे अल्कोहोल सुद्धा याच्यातून इथेनॉल तयार केला जातं. इथेनॉलचा उपयोग काय होतो? तर आजकाल जो आहे वाहनांमध्ये इंधन म्हणून याचा उपयोग केला जातो. रेक्टिफाईड स्पिरिटसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. त्यानंतरचं महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे कापूस.
कापसापासून काय तयार केलं जातं, तर कापड तयार केलं जातं. कापूस जो आहे हा तंतुमय पदार्थ आहे. हे जे आहे कापसाचं हे तंतू, अशा प्रकारचे तंतू जे आहेत सेल्युलोज याच्यापासून तयार होतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे सेल्युलोज, चेन जशी चेन तयार होते आणि त्यामुळे याच्यातून धागा तयार होतो. याच्यामध्ये लांब धाग्याचा, छोट्या धाग्याचा, मध्यम धाग्याचा कापूस असा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. तर त्याच्यानुसार याचं ग्रेडिंग जे आहे ठरलं जातं, कापसाचं ग्रेड हे ठरलं जातं. कापूस मुख्यत्वे आपल्याला माहीत असेल जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद या भागामध्ये होतो. आणि कापसाला जी जमीन लागते ही अतिशय सुपीक अशी जमीन लागते आणि जमिनीचा पूर्ण कस जो आहे हा शोषून घेतो. हा जो भाग आहे हा जो इथे केला यवतमाळ जिल्हा जो आहे सगळ्यात टॉपमध्ये आहे कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अमरावती, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कापसाचं प्रमाणही घेतलं जातं. याचा उपयोग कापड निर्मितीसाठी, हॉस्पिटलमध्ये कॉटन जो लागतो, स्वच्छ गॉज ज्याला म्हणतात, फर्निचर निर्मितीमध्ये, याच्यामधील जी उरलेली जी सरकी असते या सरकीपासून तेल निघतं, त्यामुळे जनावरांना ती खाण्यासाठी उपयोगात पडते. उरलेला जो कापसाचा जो इतर झाडाचा भाग उरलेला हा जळण्यासाठी म्हणून उपयोगात आणला जातो. आणि नंतर याच्यातून जे हा कापूस जो आहे याच्यामधून काय वेगळं काढलं जातं, सरकी जी आहे ती वेगळी काढली जाते आणि त्याच्यापासून रिकामा कापूस जो तयार केला जात राहतो त्याला गाठी असे म्हटलं जातात. म्हणजे जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीज ज्या असतात, ह्या जिनिंग ज्याला म्हटलं जातं, जिनिंग अँड प्रेसिंग, या जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये काय केलं जातं, कापसामधील जे कापसाच्या बिया आहेत ज्याला सरकी असं म्हटलं जातं ही बाजूला काढली जाते आणि त्यातून काय शिल्लक राहतो, जो कापूस तयार राहतो याच्या गाठी बांधून ठेवल्या जातात. या गाठी जवळपास 170 किलोग्रामची एक गाठ असते. तर महाराष्ट्रामध्ये जे उत्पादन आहे गाठींचं उत्पादन दुसऱ्या क्रमांकावरती आहे. करंट अफेअर्सचा आपण ज्यावेळी अभ्यास केला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे, तिसऱ्या क्रमांकावरती आहे. एक क्रमांक एक वरती तामिळनाडू, कापसाच्या गाठींच्या उत्पादनामध्ये तामिळनाडू आहे. दुसऱ्या क्रमांकावरती गुजरात आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे. तर कापसाच्या गाठींच्या निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक आहे, भारत आहे. भारतानंतर दुसरा जो क्रमांक आहे तो म्हणजे चीनचा आहे. तर अशा प्रकारे ज्या या गाठींची निर्मिती वाढते, पहिले महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता, पण गुजरातमध्ये ज्या सहकारी आणि प्रायव्हेट तत्वावरील फॅक्टरीज वाढल्यामुळे गुजरात आता दुसऱ्या क्रमांकावरती आहे गाठींच्या निर्मितीमध्ये. याचा उपयोग जर आपण बघितला, जी सारखी आहे कॉटन सीड ऑइल, तेल जे आहे तेलाची निर्मिती याच्या माध्यमातून केली जाते. आणि उरलेला जो चोथा आहे याच्यापासून जी पेंड निर्मिती होते, ही पेंड जी आहे ही अतिशय पौष्टिक असते. ही पौष्टिक जी आहे ही जनावरांना, दुभत्या जनावरांनाही दिली जाते. या दुभत्या जनावरांनाही दिल्यामुळे त्यांच्या दुधामधील जो स्निग्धांश आहे, हा स्निग्धांश किंवा ज्याला फॅट कंटेंट्स आपण म्हणतो, हे फॅट कंटेंट्स वाढतात. यामुळे काय, जे दुधापासून मग नंतर तूप तयार होतं, तर हे तूप जे आहे चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये तयार होतं. नंतर महत्त्वाचं जे भाग आहे ते म्हणजे फळे. फळं फळावळे कशा आहेत महाराष्ट्रामधील खूप महत्त्वाची फळे निर्माण होतात. मुद्दामहून तुम्हाला एक चांगलं समजावं म्हणून हे चित्र मी समोर टाकलेले आहेत. तर सर्वात पहिले जे केळी, केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केळी होतात ती जळगाव जिल्ह्यामध्ये, फेमस जळगावची केळी फेमस आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा केळीचं उत्पादन चांगलं होतं. केळीला सुद्धा पाणी चांगल्या प्रकारे लागतं, पाणी जास्त प्रमाणात लागतं. तर उत्पादनामध्ये उत्पादनानुसार हे जिल्हे जळगाव, नांदेड आणि सोलापूर हे जिल्हे. त्यानंतर महत्त्वाचं पीक म्हणजे आंबा. फेमस असा आंबा जो आहे रत्नागिरीचा, आपल्याला माहिती आहे अल्फान्सो मँगो ज्याला आपण म्हणतो, अल्फान्सो किंवा हापूस आंबा हा फेमस आहे. त्यानंतर रायगड आणि तिसरा क्रमांक सिंधुदुर्ग. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर क्षेत्र, लागवडीच्या खालील जे क्षेत्र आहे, हे लागवड क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आंब्याच्या बागा आहेत. नंदुरबार जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती तर रत्नागिरी जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावरती. जरी रत्नागिरी जिल्ह्यामधील क्षेत्र जे तिसऱ्या क्रमांकावरती आहे तरी उत्पादनामध्ये रत्नागिरी हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. रत्नागिरी हा उत्पादनामध्ये टॉपचा जिल्हा आहे. त्यानंतर जी पीक आहे द्राक्ष, एक महत्त्वाचं पीक आहे द्राक्ष. नाशिकची द्राक्ष आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त फेमस आहे. द्राक्षाचं उत्पादन नाशिकमध्ये जास्त आहे, पण लागवडीखालील जर क्षेत्र आपण जर बघितलं तर लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये आहे. हां, दुसऱ्या क्रमांकाचं उत्पादन जे आहे ते सांगलीमध्ये होतं आणि तिसरं म्हणजे सोलापूर जिल्हा. हा जो सोलापूर जिल्हा आहे ते तिसऱ्या क्रमांकाचं द्राक्षाचं उत्पादन आहे. द्राक्षाचा उपयोग काय, द्राक्ष खाण्यासाठी फळे म्हणून, शिवाय बरेचसे वाईन यार्ड्स जे आहेत ते द्राक्षापासून, द्राक्षासाठी तयार केलेले आहे. वाईन तयार करण्याचे, वाईन निर्मितीचे उत्तम कारखाने नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. डाळिंब एक महत्त्वाचं पीक आहे सोलापूर, नाशिक आणि सांगली. हे जे सोलापूर, नाशिक आणि सांगली या जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं पीक होतं. लागवडीखालील क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं नाशिकमध्ये क्रमांक एकचं,
सोलापूरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा, तर सांगलीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं लागवडीखालील क्षेत्र आहे. तर ह्या ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवा, उत्पादन क्षेत्र आणि त्यानंतर लागवडीखालील क्षेत्र. सिट्रस फूड्स म्हणजे ज्याला आपण संत्रावर्गीय फळे म्हणतो, संत्रा, लिंबू, मोसंबी. संत्र्यामध्ये जर आपण बघितलं तर नागपूरचा संत्रा आपल्याला माहिती आहे, अतिशय फेमस असा आहे नागपुरी संत्रा. पण उत्पादन सर्वात जास्त जे आहे ते होतं अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्ह्यामध्ये 1 नंबर, नागपूर जिल्ह्यामध्ये 2 क्रमांक. लागवडीखालील क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर वाशिम जो आहे, संत्र्याचं लागवड जी आहे ती वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. मोसंबीसुद्धा संत्रावर्गीय क्षेत्र आहे. एक अजून असं आहे की संत्रावर्गीय फळांचं संशोधन केंद्र, महाराष्ट्रामध्ये संत्रावर्गीय फळांचं संशोधन केंद्र कुठे आहे तुम्ही सांगू शकता का? कमेंट बॉक्समध्ये सांगा, संशोधन केंद्र कुठे आहे. संत्रावर्गीय फळांचं संशोधन केंद्र जे आहे हे आहे नागपूर येथे, महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे संत्रावर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. मोसंबी जालना जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद, जालना, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यामध्ये होते. तर लिंबूवर्गीय फळ जे आहे ते सोलापूर, अहमदनगर आणि अकोला. लिंबाचं उत्पादन सोलापूर, अहमदनगर आणि अकोला जिल्ह्यामध्ये. तर अशा प्रकारे जे आहे ही महत्त्वाची फळं आहेत, महाराष्ट्रामध्ये होणारी पिकं आहेत. अजून महत्त्वाचं फळ म्हणजे पेरू. आता पेरूचा सीझन सध्या चालू आहे, तर पेरू जो आहे नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर येथे. जे आहे नाशिकमध्ये पेरू, अहमदनगर आणि सोलापूर या पट्ट्यामध्ये जे आहे हे पेरू आपल्याला आढळून येते. नाशिक, सोलापूर हा जो पट्टा आहे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर या पट्ट्यामध्ये पेरूचं उत्पादन होतं. तर पपईचं उत्पादन सोलापूर, नंदुरबार आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे पपईचं उत्पादन होतं. तर ही महत्त्वाची फळावळी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये होतात. एक महाराष्ट्राचा जर कृषी विभागांचा आपण विचार केला तर महाराष्ट्र जे आहे हे 9 भागांमध्ये डिवाइड केले. 9 भाग जे आहेत कृषी विभाग, महाराष्ट्राचे 9 कृषी विभाग आहेत. एक तर पहिला जो विभाग आहे तांदूळ, दुसरा म्हणजे नाचणी तांदूळाचा, तिसरा जो आहे हा ऊस बाजरीचा जो भाग आहे, हा असे असे 8 भाग आहेत. याबद्दलचं डिटेल जे आहे, डिटेल एकदम कृषी विभाग कशाप्रकारे आहेत याबद्दलचं डिटेल जे आहे लेक्चर मी तुमच्यासाठी एक नंतर घेऊन येईल, कारण हा एक मोठा भाग आहे. प्रत्येक कृषी भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. याबद्दलचा एक लेसन जो आहे तो माझा अनअकॅडमीवरती आहे. अनअकॅडमीवरती याच्या संदर्भात एक महाराष्ट्राच्या कृषी विभागाचा एक कोर्स अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही समजून घ्या. तर ज्या भागामध्ये जे पीक जास्त प्रमाणात होतं त्याला तो झालेला भाग आहे आपण त्याला म्हटला जातो. तशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील मृदा आणि कृषी हा पार्ट कव्हर केलेला आहे. यावरती कुठलाही जरी क्वेश्चन्स तुम्हाला आला तर हा सोडवता येईल. तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यावरती जे